मैत्रिणीच्या घरापर्यंत सोडण्याच्या बहाण्याने ऑटो चालकाने एका वीस वर्षीय विद्यार्थिनीचा विनय भंग केला त्यानंतर त्याने तिला थापडबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवगाळ केली आहे ही घटना गुरुवारी दिनांक पाच रोज दुपारी गोकुंदा मंगाबोडी रस्त्यावर घडली दत्तनगर गोकुंदा येथील एक वीस वर्षीय विद्यार्थिनी गुरुवारी दुपारी तिच्या घरून मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी इलाही नाव असलेल्या ऑटोत बसली मंगाबोडी रस्त्यावर तिच्या मैत्रिणीचं घर असल्याने तिने ऑटोचालकाला ऑटो थांबवण्यास सांगितलं परंतु त्याने ऑटो न थांबवता सुसा टवेघात मंगोबोडीच्या पुढे निर्जन ठिकाणी नेत होता ही बाब लक्षात येताच त्या विद्यार्थिनी ऑटोचालक शेख कलीम राहणार सिद्धार्थ नगर गोकुंदा याचा कॉलर धरून ऑटो थांबवण्यास भाग पाडलं ऑटो थांबवताच कलीम याने त्या विद्यार्थिनीच्या अंगाशी झटापट करीत तिचा विनयभंग केला मुलीने प्रतिकार करताच नराधम ऑटोचालकाने विद्यार्थिनीला थापडबुक्क्यांनी मारहाण करीत जातीवाचक शिवेगाळ केली मुलीने आरडाओरड करताच शेजार दुकानदार व वाटसरू येत असल्याचं दिसताच ऑटोचालक पसार झाला झटापटीतच मुलीने तिच्या मोबाईलमध्ये ऑटो व चालकाची शूटिंग करून घेतली घटनेप्रकरणी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर डी वाय पी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी आरोपी शेख कलीम याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचं चा कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन व सहकलम ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर आरोपी फरारच असल्याचं पोलिसांनी सांगितलं अधिक तपास डी वाय एस पी मळघणे करीत आहेत